इथली द्राक्ष असतील, कांदे असतील, भाजीपाला असेल, हे कायमच इथला नाही राज्याला नाही तर देशाच्या बाहेरही पुरवठा, आपण जगाला पुरवणार आहे. आणि जर बाहेरच्या देशात आपला जर कांदा जात असेल तर तिथे कुठेतरी आपल्याला विचार सरकार म्हणून करावा लागतो. मी 2019 खासदार झाल्यानंतर कांद्याचं प्रोडक्शन वाढलं आणि मी विनंती केली की आता निर्यात खुली झाली पाहिजे. मग त्यांच्यासाठी आपण नेपाळहून आयात करण्याची परमिशन दिलेली. आपण नाशिकमध्ये आहोत, संकल्प नाशिकबद्दल आपण बोलतोय. तुम्ही आताच म्हणाल नाशिक तुमचा जिल्हा आहे, तर मला सांगा की कांद्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आता झालेला आहे आणि निर्यातवरती 40% शुल्क आकारलेलं आहे, शेतकऱ्यांचा त्यामुळे तोटा होणार आहे, आपण याच्याबद्दल काय बोलू शकतो? नाही, मी तर एवढंच म्हणेल की माझा आपला जो जिल्हा आहे नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. इथली द्राक्ष असतील, कांदे असतील, भाजीपाला असेल, हे कायमच इथला नाही राज्याला नाही तर देशाच्या बाहेरही पुरवठा, आपण जगाला पुरवणार आहेत. पण जेव्हा जेव्हा कधी कधी अशी परिस्थिती येते की इथे नाही पुरवठा झाला किंवा इथला पुरवठा करू शकणार नाही, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा कुठलंही सरकार असो, आधीच्याही सरकारने असे निर्णय घेतले तर तेव्हा त्यांनी देखील असे निर्णय घेतले आणि आम्हालाही त्या निर्णयाला बघावं लागतं, कारण आपल्या इथल्या लोकांची परिपूर्तता करू शकलो नाही. आणि जर बाहेरच्या देशात आपला जर कांदा जात असेल तर तिथे कुठेतरी आपल्याला विचार सरकार म्हणून करावा लागतो. पण आपण ग्राहक हे लक्षात घेतलं, केंद्र सरकारला दोन्ही, एक्झॅक्टली तुम्ही एकदम बरोबर सांगितले, ग्राहक आणि शेतकरी हे दोन्हीही डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने दोन्हीही निर्णय घेतले. मी त्याचं स्पष्टीकरण थोडं डिटेल देईल. कारण जेव्हा शेतकरी अडचणीत आला, जेव्हा कांद्याचं प्रोडक्शन वाढलं, तेव्हा एकतर मी सुरुवातीलाही सांगितलं की कधी कधी निर्यात बंदी राहायची आणि ती तशीच राहायची, खुली व्हायची पण नाही. मी 2019 खासदार झाल्यानंतर कांद्याचं प्रोडक्शन वाढलं आणि मी विनंती केली की आता निर्यात खुली झाली पाहिजे आणि सरकारने ते मान्यही केलं. माननीय पियुष गोयल साहेबांनी निर्यात खुली पण केली. आज तागायती निर्यात खुलीच राहिली आहे, त्याच्यामध्ये बंद झालेली नाही. परंतु आता अशी परिस्थिती आली की आपल्याच अनेक राज्यांना मागणी वाढायला लागली आहे. सो डिमांड अँड सप्लाय हे दोन्ही बघून केंद्र सरकारला निर्णय घ्यायचे असतात. पण जेव्हा शेतकरी अडचणीत होता आणि तेव्हाही आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, तेव्हा मात्र केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून 3 लाख मेट्रिक टनचा कांदा खरेदी केला आणि मागच्या वर्षी पण 2.5 लाख मेट्रिक टन. सांगायचं शेतकरी अडचणीत येईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, अजिबात नाही. आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना क्लिअर करू इच्छिते की याच्यामध्ये शेतकरी अडचणीत येणार नाही. याच्यावरनं एक तर नक्कीच होतं की पुरवठा वाढलाय, मागणी वाढली आहे तर पुरवठाही वाढतो आणि पुरवठा कांद्याचे भाव पडतील, शेतकऱ्यांना नुकसान होईल. बघा, कधी कधी अशा बातम्या तात्काळ केल्या जातात. म्हणजे मी याच्यामध्ये फार अभ्यास करते तेव्हा असं जाणवतं की कधी कधी एक बातमी किती नुकसान करू शकते. आत्ताच मागच्या 15 दिवसाचीच एक बातमी आहे की सरकारने टोमॅटो आयात केला, आता झालं नाशिकच्या शेतकऱ्यांचं नुकसान. ही बातमी कोणीतरी जाणीवपूर्वक, मला माहिती नाही का म्हणून, चुकीची बातमी कोणीतरी पेरतं. टोमॅटो आयात नाही झालं? नाही नाही, मी त्याच्यात क्लिअरिटी आणते. मग आम्ही माहिती घेतली, अरे टोमॅटो आयात झाला आणि इथे नाशिक जिल्ह्याचं कसं नुकसान झालं, त्याच्यात माहिती घेतली. मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलं की जे नॉर्थ ईस्टचे देश राज्य आहेत की तिथे टोमॅटोचा जर प्रश्न आला तर त्यांनी कुठून मागणी करायची, त्यांचा पुरवठा कोण करणार. मग त्यांच्यासाठी आपण नेपाळहून आयात करण्याची परमिशन दिलेली की हा ते करू शकतात. मला सांगा, आपलाच भाजीपाला इथे जवळपास गुजरातमध्ये जातो, मध्य प्रदेशमध्ये जातो, आपणही आपल्या जवळच्या राज्यांमध्ये ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून विचार करतो, तसंच त्या राज्यांना इथला टोमॅटो जाऊन उपयोग नाही आणि तो नेपाळहून आलेला टोमॅटो नाशिक जिल्ह्यामध्ये यायला फार काळ पडतो. 40% शुल्क जास्त होते असं वाटत नाही? बघा, याच्यामध्ये क्लॅरिटी आहे सरकारने दिलेली. जसं टोमॅटोचं झालं की वेळ आली तर आयात करावं लागतं,